राज्य के मंत्री विजय वडेट्टीवार ने शुक्रवार को ओबीसी और विरोधकों के लगाए जा रहे आरोपों पर भाजपा सरकार को आड़े हाथों लिया। मला असं वाटत नाही, विरोधक म्हणून त्यांची भूमिका ते मानतात ते योग्यच आहे, कारण त्यांना ती मानावी लागेल, पण यामध्ये श्रेयवादाचा वगैरे विषय नाही। आणि यामध्ये त्यांची भूमिका त्याच्या पद्धतीने मानतात, सरकार म्हणून जे काही करायला पाहिजे ते आम्ही करतो। मागासवर्गीय आयोगाची स्थापना झालेली आहे आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष काही आपली भूमिका घेऊन आंदोलन राज्यात करतो आहे। पण मग विषय असा आहे की हा आयोग जो आहे तो संविधानिक आयोग आहे, ज्याप्रमाणे गायकवाड कमिशन नेमला होता त्याला जे संविधानिक अधिकार होते तेच अधिकार या आयोगाला असणार आहे। याचे निर्गुळे माजी न्यायाधीश हायकोर्टाचे ते याचे अध्यक्ष असतील आणि 9 सदस्य त्या ठिकाणी असणार आहेत, अशी ते मागासवर्गीय आयोगाची घोषणा झालेली आहे। आणि मला वाटतं आज नोटिफिकेशन निघेल आणि ते उद्यापासून हे आयोग पूर्ण क्षमतेने कामाला लागेल। आणि राहिला ओबीसीच्या आरक्षणाचा विषय, मी कालही भूमिका मांडलेली आहे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा विषय, जो सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला 3 बेंचनी, तर त्यामध्ये हे राजकीय वातावरण काहीतरी दुसरं म्हणजे क्रेडिट घेण्याचा सगळा प्रश्न किंवा त्याला ज्यांचा आरक्षणाशी काही संबंध नाही त्यांनी त्या भूमिका ते मांडत आहेत। आता मी काल पंकजाताई मुंडेंची भूमिका पाहिली, काल अनेक भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची भूमिका मांडली। आता मला असं वाटतं की संविधानाच्या पलीकडे जाऊन कोणी काही बोलत असतील तर त्याला काही अर्थ नाही, संविधानातच बदल करावा लागेल। ज्या आरक्षणाचा विषय आत्ता आलेला आहे, आपल्याला सगळ्याला माहीत आहे की नागपूर जिल्ह्यातील केवळ एका नोटिफिकेशनच्या परिपत्रकाच्या आधारे 2 वर्ष जिल्हा परिषद पुढे ढकलावी लागली जिल्हा परिषदच्या निवडणुका, त्याचं कारणच ते होतं, कारण आरक्षण 50% वर गेलं की चॅलेंज होणार। आणि राहिला विषय मग हे कसं ओबीसीची भूमिका, तर त्यावेळेस सेन्सरशिवाय काही विषय नव्हता, पण सेन्सर्स हा 2011 सुद्धा हा मनमोहन सिंग सरकारच्या कामात झाला होता, राज्यांनी ते सगळं पाठवलं होतं, परंतु मागचे 6 झालं नाही आणि मागच्या सरकारच्या मनमोहन सिंग साहेबाच्याही काळात झालं नाही आणि मोदी साहेबांच्याही काळात तो सेन्सर पूर्ण झाला नाही। याचं कारण असं होतं की यामध्ये अनेक प्रकारचे वितुस्थ येऊ शकतात, आपसात भांडणं लागू शकतात, कोणाची संख्या किती झाली हे माहीत झालं तर आरक्षण कोणाचं कमी झालं जास्त झालं तर अनेक प्रकारचे वाद निर्माण होऊ शकतात।